नमस्कार शेतकरी बांधवांनो, पूर्वी सोयाबीनचं जी काही पेरणी होती ती पेरणी आपण अगदी पेरणी करून घेत होतो, पण अलीकडल्या काळामध्ये नवीन जाती आल्या, शेती करण्याची नवीन पद्धती आली, त्या अनुषंगानं शेतकरी जी धुरा बांध सॉरी सरी पडून सरीच्या ज्या वरला बांध असतो त्या बांधावर त्या आपण सोयाबीन लावून घेतो. ही एक नवीन पद्धत, सरीवरलं सोयाबीन लावून घेणे ही एक नवीन पद्धत आपल्याकडे आली आहे. आता ह्याही पुढे ह्याच्या पुढची टेक्निक म्हणजे बरेच ही इथपर्यंत ठीक आहे, परंतु बरेच शेतकरी काय करतात की आता आपण सरीमध्येवर लावून जरी घेतलं तर सरीमध्ये आपण पाणी देतो. बऱ्याच शेतकऱ्यांनी आता तेच व्यवस्थापन ठिबकवर केलेलं आहे, म्हणजे पाणी ठिबकनं द्यायचं, मोकळं पाणी द्यायचं नाही. आता ठिबकनं पाणी देण्यामागाला त्यांचा हेतू असा की आपणाला जे काही खत द्यायचे, म्हणजे पेरणी करतेवेळेस फक्त पेरणी करून द्यायची, खत वगैरे टाकायचं नाही, लावून घ्यायचं फक्त, आणि ठिबकच्या माध्यमातून पाणीही ठिबकच्या माध्यमातून द्यायचं आहे. आणि त्यानंतर आपण जे काही खात त्याला जे काही खतं राहणार होतं ती खतंसुद्धा आपण ठिबकच्या माध्यमातून द्यायची. त्याच्यामुळं सोयाबीनच्या क्वालिटीमध्ये, म्हणजे मी पिकाचं बोलतो आहे, पिकाच्या क्वालिटीमध्ये इतका आमूलाग्र बदल होतो, तो बदल मी स्वतः पाहिलेला आहे. आता माझ्याकडे मी ठिबकवरती सोयाबीन केलेलं नाही आहे, माझं सोयाबीन हे स्प्रिंकलरच्या पाण्यावरचं आहे, मोकाट पाण्यावरचं आहे आणि पेरणी केलेलं आहे. पण जे कोणी लोक बांधावरती सरीवरती सोयाबीन लावत आहेत ती लोकसुद्धा ठिबकनं पाणी बहुतांशी कोणी देत नाही, आणि जर कोणी देत असेल तर ते उत्तमच आहे. तर ठिबकवर जे सोयाबीन येतं त्याची क्वालिटी अतिशय उत्तम प्रकारची असते. आपण साईडला स्क्रीनवर पाहू शकता, हे ठिबकवर लावण केलेलं सोयाबीन आहे, ह्याची क्वालिटी पहा तुम्ही, किती तजेलदार टवटवीत असं हे पीक आहे. यावर कुठंही तुम्हाला कीटकानं किंवा किडीनं पानाला छिद्र पाडलेलं तुम्हाला दिसणार नाही, पानावर कुठला रोग तुम्हाला दिसणार नाही. पाणी गुंडाळण्याचा जो प्रॉब्लेम आहे, पाणी गुंडाळणे आळी पडते आणि पाणी गुंडाळतात ती होत नाही. कुठं चट्टे जे वाळल्यासारखे पानं होतात, चट्टे पडतात, ते चट्टे नाहीत. म्हणजे रोग आणि किडीचं आज तागायतपर्यंत तरी त्यावरती कुठल्याच अटॅक दिसत नाही आहे. आणि त्याच वेळेला ज्या वेळेला हे ठिबकवरची लावण केली आहे त्याच वेळेला मीही माझ्या शेतामध्ये लावण केली, अगदी दोघांची लावण एकाच वेळेला झाली, त्याची ठिबकवर आहे. तर माझ्यामध्ये सुद्धा आता काही ठिकाणी तुम्हाला पाहता येईल वगैरे अशा पद्धतीनं आपल्याला छिद्र पडलेले कुठं कुठं दिसत आहेत, पण त्याच्या सोयाबीनवरती तुम्हाला छिद्र पडणे हा प्रकार दिसणार नाही. म्हणजे त्या पिकामध्ये इतकी प्रतिकारशक्ती तयार झाली की मुळाच्या माध्यमातून जे काही खत द्यायचं आहे, विद्राव्य स्वरूपातलं खत असल्यामुळं पिकांना वेळेच्या वेळेला भेटलं आणि पिकामध्ये इतकी प्रतिकारशक्ती तयार झाली की तिच्यावरती कुठल्याच प्रकारचा कीड किंवा आळी रोग अटॅक करू शकलं नाही. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये आपणसुद्धा यावरती विचार अवश्य करावा. आणि सोयाबीन हे असं लावड पेरणी तर कालांतरानं, म्हणजे काही दिवस गेल्याच्यानंतर पेरणी ही कालबाह्यच होऊन जाणार आहे. सोयाबीनची लागवड करून जर उत्पादन मुबलक प्रमाणामध्ये मिळणार असेल तर कोणीही शेतकरी तिची लावणच करण्याचा प्रयत्न करेल, पेरणी टाळण्याचा प्रयत्न प्रत्येक शेतकरी करणारच आहे. कारण शेवटी आपण शेतीमध्ये काम करत असताना उत्पादन महत्त्वाचं आहे, आणि ते उत्पादन जर सरीवरती मिळत असेल तर आपण ते घेणारच आहोत. पण त्याच्या पुढे जाऊन सरीवर सोयाबीन घेत असतानासुद्धा त्यामध्ये सुद्धा अनेक प्रकारचे प्रयोग बरेच शेतकरी करताना दिसत आहेत. त्याच्यामुळं हा एक पहिला प्रयोग मी पाहिला की सरी त्याच्यावरती सोयाबीन लावलेलं आहे. ॲक्च्युली त्यांनी त्यांची दोडक्याची बाग आहे, तर दोडक्याच्या बागेमध्ये त्यांनी जी काही सरीमध्येमधली जागा राहते त्या जागेमध्ये त्यांनी तिचं लावण करून घेतली आणि त्या ठिकाणी उत्पादन काय आहे त्यांना पाहिजे होतं. परंतु त्यांच्याकडे रेकॉर्ड आहे पूर्ण की त्यांनी कुठल्या प्रकारचं कुठला खाद दिलेला आहे, कुठल्या औषधं दिली आहेत, कुठली फवारणी केली आहे, सगळं त्यांच्याकडे रेकॉर्ड आहे. आपण एका दिवशी तो पण एखादा व्हिडिओ बनवू, परंतु आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त सांगण्याचा प्रयत्न केला की नवीन पद्धतीने सोयाबीन करण्याची आता वेळ आलेली आहे. आपण तिकडे पाहिलो तो एक प्लॉट होता सोयाबीनचा आणि हा दुसरा प्लॉट आहे. या ठिकाणी थोडंसं पाण्याची कमतरता भासल्यामुळं काही थोडं वापलं पण नाही, उशीरला वापते, त्यात मी मका टाकून घेतले. तुम्हाला मागं सांगितलं होतं की मका सोयाबीनमध्ये टाकून द्या, जेणेकरून आपल्याला समजून चुकेल की आपलं पीक पाण्याला आलं किंवा नाही आलं. तर ही अशा पद्धतीने नवीन नवीन प्रयोग करणारे शेतकरी महाराष्ट्रामध्ये, त्यातल्या बहुतांश शेतकऱ्यांची जेवढ्याची शक्य आहे तेवढ्यांची एक ॲक्टिव्हिटी होऊन आपण त्याची माहिती आपल्या चॅनलवरती देण्याचा प्रयत्न निश्चितपणे करत असतो. त्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून किंवा त्यांच्याकडून माहिती घेऊन मी स्वतः ती माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवत असतो. तर
स्त्रीवर लावण करत असताना तुम्ही हा नवीन प्रयोग असा निश्चितपणे अनुभव घ्यावा आणि मॅक्झिमम उत्पादन घेण्यासंदर्भामधला प्रयोग निश्चित करावा. नमस्कार. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर निश्चितपणे सबस्क्राईब करा. आपलं ॲग्रो एन फार्मिंग हे पूर्णपणे शेतीला वाहिलेलं चॅनल आहे. ह्या चॅनलला निश्चितपणे आपण भेट द्यावी.